दिवाळी म्हटलं की हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण, आणि हा सण म्हटला की लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. मग हा उत्साह साजरा करण्यासाठी घरातील ज्येष्ठ मंडळी आणि युवा वर्ग, तरुण वर्ग हा या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मग या सणाची तयारी सुद्धा ही मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये कपडे तसेच रांगोळी, घराला शोभेल असे चकमकीत दिवे, लाइटिंग, रंगीबिरंगी दिवे खरेदी करण्यात मग्न होताना दिसून येतात. अशातच शहरात आनंदमय आणि उत्साहाचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे. दिवाळी ही जेवढीच गरिबाची असते तेवढीच ती श्रीमंताची सुद्धा असते. मग ही दिवाळी लोक आपल्या पद्धतीने साजरी करतात. कोणी सोने नाणे खरेदी करतात तर कोणी लोखंडाच्या वस्तू. मात्र दिवाळी साजरी कोणी करत नाही असं आपल्याला दिसूनच येणार नाही. विदर्भ न्यूजच्या कॅमेराने टिपलेले काही क्षण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघू शकता. याच दिवाळीच्या पावन पर्वावर विदर्भ न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आग्रहाची विनंती करतो, कृपया एक दिवा आपण सुद्धा लावूया. मोठमोठ्या ऑनलाईन मार्केटमधून खरेदी केल्यापेक्षा आणि ऐन दिवाळीच्या या क्षणावर आपली फसवणूक झाल्यापेक्षा आपण आपल्याच बांधवांकडनं लोकल फॉर वोकल हा मंत्र लक्षात ठेवून खरेदी करावी, जेणेकरून आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या मार्फत त्या गरिबाच्या घरात सुद्धा एक आनंदाचा दिवा, एक आनंदाची पंक्ती चक्क प्रकाशमय होईल. विदर्भ न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या तेजोमय आणि मंगलमय शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला भरभराटी आणि आनंदाची व सुखमय शांतीमय जाओ हीच प्रार्थना. अमरावती इथून राहुल टेकाडे यांचा विशेष वृत्तांत.